नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती सराव प्रश्न भाग। आजचा हा 8वा भाग आहे। जर आपण सीएन स्टडी पॉइंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करायला जरूर विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। खालीलपैकी नवीन पेशी निर्माण करणारे अन्न घटक कोणते? स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्व आणि प्रथिने। तर नवीन पेशी ज्या वेळेला निर्माण करणारा जो अन्न घटक असतो तर तो असतो प्रथिन। हे नवीन पेशी निर्मितीचं काम करतात। मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम खालीलपैकी कशावर होतो? हृदय, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड। तर अतिरिक्त मद्य सेवन जर केलं तर त्यामुळे यकृतावर त्याचा दुष्परिणाम होतो आणि त्यामधून गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते। ट्रिपल पोलिओची पहिली मात्रा केव्हा देतात? तर 10व्या आठवड्यात, 6 आठवडे पूर्ण झाल्यावर, 14व्या आठवड्यात आणि 16 ते 24 महिने। तर 6 आठवडे पूर्ण झाल्यावरती ट्रिपल पोलिओची पहिली मात्रा दिली जाते। नियासिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग संभवतो? पेलाग्रा, बेरीबेरी, रक्तशय आणि रातांधळेपणा। तर नियासिनची जर कमतरतेने निर्माण झाली तर पेलाग्रा नावाचा आजार होतो। पचनानंतर प्रथिनाचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये होते? पित्तरस, माल्टोज, ग्लुकोज आणि अमिनो आम्ल। तर पचनानंतर प्रथिनाचं रूपांतर जे आहे तर ते अमिनो आम्लामध्ये होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। कोणत्या अन्न पदार्थास पूर्णान्न म्हणतात? मांस, अंडी, दूध आणि केळी। तर दूध जे आहे म्हणजेच मिल्क, तर दुधाला पूर्ण अन्न असं मानलं जातं। त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे काही आवश्यक ज्या काही व्हिटॅमिन्स आहेत तर त्यामधून आपल्याला मिळतात। पेशीमधील डॅश डॅशना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? हरित लवक, तंतुकणिका, लयकारिका आणि रायबोझोम्स। तर तंतुकणिका हे पेशीचं काय आहे? ऊर्जा केंद्र असं म्हणतात त्याला। मायट्रोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस। बाह्य परजीवी प्राणी डॅश डॅश हा आहे? लिव्हर पलूक, जंत, जळू आणि पट्टकृमी। तर जळू हा जो आहे तर हा बाह्य परजीवी प्राणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातू कोणता? निकेल, लिथियम, जस्त, पारा। याचं उत्तर आहे लिथियम, 2 नंबर। माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? 33, 34, 24 आणि 23। तर माणसाच्या पेशीमध्ये एकूण गुणसूत्राच्या जोड्याची संख्या आहे 23, म्हणून पर्याय क्रमांक 4। उंदिरामुळे कोणता आजार होतो? मधुमेह, मलेरिया, प्लेग आणि नारू। तर उंदरामुळे कोणता आजार होतो? प्लेग हा आजार त्याच्यापासून उद्भवतो। मानवी त्वचेशी संबंधित असलेला आजार कोणता? एक्झिमा, खरुज, एकवदवन आणि यापैकी नाही। तर मानवी त्वचेशी संबंधित असलेले आजार एक्झिमा पण आहे आणि खरुज पण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये एकवदवन दिलेले आहे, हे बरोबर आहे।
रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 6, 3, 2 आणि 4. रक्तपेशी ह्या 2 प्रकारच्या असतात. रक्तातील तांबड्या पेशी नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? नारू, मलेरिया, क्षयरोग आणि मोतीबिंदू. तर हे क्षयरोगाचं लक्षण. तर रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणं हे मलेरिया आजाराचं लक्षण आहे. हे क्षयरोगाचं नाही, ते चुकून चालत. त्यामुळे हा प्रश्न आपण दुरुस्त करून घेऊ. याचं उत्तर काय आहे? मलेरिया आहे. पेनिसिलिनचा शोध कुणी लावला? फ्लेमिंग, पाश्चर, एडवर्ड आणि हुक. तर याचा शोध लावलाय फ्लेमिंग यांनी. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? पोलिओ, कॅन्सर, गलगंड आणि मधुमेह. तर त्यामुळे गलगंड जो आहे तर हा रोग होतो. HIV काय आहे? एडस चाचणी विषाणू हे असाध्य रोग आहे आणि वरील सर्व आहे. तर HIV हे विषाणू आहे, व्हायरस आहे. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? निकेल, निकोटीन, कार्बोनेट आणि फॉस्फेट. तर तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं विषारी द्रव्य असतं. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? तुळस, सिंकोना, आडुळसा आणि सदाफुली. तर याचं उत्तर आहे तुळस. खालीलपैकी कोण रोगाचा प्रतिकार करते? हार्मोन्स, हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी. तर याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी. 1 ग्राम कर्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते? 4 कॅलरी, 6 कॅलरी, 9 कॅलरी आणि 10 कॅलरी. तर 1 ग्राम जर कर्बोदकापासून अंदाजे ती मिळते आपल्याला जवळपास 4 कॅलरी. नवजात बालकामध्ये जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते? K, B, D आणि C. तर के जीवनसत्वाची कमतरता आढळते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2005, 2006, 2007, 2008. तर याचं उत्तर आहे 2005. चिकुनगुनिया विषाणूचा शोध 1953 मध्ये द्या देशात लागला? टांझानिया, केनिया, भारत आणि बांगलादेश. तर टांझानिया देशामध्ये त्याचा शोध लागला. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असावे? 0.03, 1.5, 20.93, 79.19. तर ते प्रमाण असावं 0.03%. डॅशमुळे दुधाचा रंग पांढरा असतो? ग्लुकोज, लॅक्टोज, केरोटीन आणि रेनिन. तर याचं उत्तर आहे केरोटीन. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? ऑक्सिजन, अमोनिया, हायड्रोजन, हिलियम. तर अमोनिया वायू बाहेर पडतो, म्हणूनच कांदा कापताना आपल्या डोळ्याला पाणी पण येतं. गोवर लस बाळाला देण्याचा मार्ग कोणता? कातडी खाली, तोंडाद्वारे, स्नायूमध्ये आणि कातडीमध्ये. तर कातडी खाली गोवर लस बाळाला देण्याचा मार्ग आहे. मानवी शरीरातील श्वेतपेशीचे प्रमुख कार्य कोणते? तर शरीराचं रक्षण करणं, डिफेन्सिव्ह भूमिका घेणं, काम करणं हे मानवी शरीरातील श्वेतपेशीचं कार्य आहे.
कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? पाणी, लाकूड, धातू आणि स्फोटके. तर तो पाण्यात पण नसतो, धातूमध्ये पण नसतो, स्फोटकात पण नसतो. तर सेल्युलोज हा घटक कशात असतो? लाकडामध्ये मुख्य घटक असतो. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सीएन स्टडी पॉईंट ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया पुढील नव्या भागामध्ये.